कर्करोगावर उपचारासाठी कार्टीसेल उपचार पद्धतीच्या स्वदेशी प्रकल्पाचं उद्घाटन हे आत्मनिर्भर भारताची ग्वाही देणारं ठरतं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. कार्टीसेल उपचार पद्धतीच्या देशातल्या पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आज मुंबईतल्या IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेत झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. IIT मुंबई आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहयोगासह इमेनो ॲक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवला जात आहे. याविषयी राष्ट्रपती मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला. देशातलं शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातल्या भागीदारीचं हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशा पद्धतीच्या इतर प्रयत्नांना प्रेरणा मिळेल असं त्यांनी सांगितलं. ही उपचार पद्धती आरोग्य विज्ञानातला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विकसित देशांमध्ये ही पद्धती काही काळापूर्वीपासून उपलब्ध आहे. ती अत्यंत महाग असल्यामुळे जगातल्या बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेरची ठरते. मात्र मेक इन इंडियाच्या माध्यमातून परवडणाऱ्या किमतीत कार्टीसेल उपचार पद्धती उपलब्ध करून देणारा प्रकल्प भारतात सुरू होत आहे, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. राज्यपाल रमेश बैस यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल IIT मुंबई, टाटा मेमोरियल केंद्र तसंच इम्युनो ॲक्ट यांच्या पथकांचं अभिनंदन केलं. या प्रकल्पासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी उद्योग क्षेत्रातील भागीदारांचीसुद्धा प्रशंसा केली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि राज्यपालांसह IIT मुंबई संस्थेचे संचालक सुभाषिष गुप्ता, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक सुदीप गुप्ता यांच्यासह या उपचार पद्धतीशी संबंधित महत्त्वाचे भागधारक उपस्थित होते.